उत्सव मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। नवरात्री स्पेशल आपण उपवासाचे पदार्थ पाहतोय, तर आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। चला तर मग आपण वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया। उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी दोन उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ, दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचं कूट मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। शेंगदाणे मी भाजून मिक्सरला मी असे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत। दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे मी शेंगदाणे फ्राय करून या बटाटा भाजीमध्ये टाकल्यामुळे बटाटा भाजी खूप छान होते। आणि फोडणीसाठी मी अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे। गॅसवरती मी ऑलरेडी पॅन गरम करा ठेवलेला आहे। सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊ। जसं आपण पोह्यांसाठी शेंगदाणे तळून घेतो तसे त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्या इथं भाजत आलेले आहेत, लालसर झालेले आहेत। आपण आता हे काढून घेऊयात। शेंगदाणे तळलेलं जे तेल होतं तेच आपण तेल घेतलेलं आहे। दोन चमचे तेल आहे, तेल ऑलरेडी गरम झालेलंच आहे। आपण अर्धा चमचा जिरे टाकूयात। जिरे चांगले तडतडून देऊ आणि मग हिरवी मिरची आपण टाकू। हिरवी मिरची आपण व्यवस्थित अशी परतवून घेऊया। मग आपण त्याच्यामध्ये बटाटा आणि जे शेंगदाणे ठेवले होते ते आपण टाकूयात। आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू आपण। चवीनुसार मीठ टाकूयात। हे व्यवस्थित आपण परतवून घेऊया। जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण मी जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आपली बटाटा भाजी आता रेडी झालेली आहे। आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आपली बटाटा भाजी इतकी सुरेख झालेली आहे, प्लेट एवढी सुंदर दिसते, भाजीसुद्धा खूप छान आणि स्मेल खूप छान येते। तुम्ही नक्की आस्वाद घ्या। आपली उपवासाची बटाटा भाजी आता तयार आहे। तुम्हाला आवडलं तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा। जेव्हा माझे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आपण असंच पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत गुड बाय।